लगी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानवंदना अर्पण करतो. भारतरत्न हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. महात्मा ज्योतिबा फुले, आदेश शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील वंदन करतो. आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि भारतामध्ये ज्यांनी रस्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलं ते आदरणीय नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सन्मान्य आमदार सुनील केदारजी, सन्मान्य आमदार प्रवीण डक्केजी, सन्मान्य आमदार आशिष जयस्वालजी, सन्मान्य आमदार कृष्णा खोपडेजी, जिल्हा परिषदेच्या सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष आपले जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू. आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतोय. खरं म्हणजे मी प्रत्यक्ष या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होतो, परंतु आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन सरन्यायाधीश यांचा शपथविधी असल्यामुळे मला या ठिकाणी थांबावं लागलं आणि म्हणून मी उपस्थित राहू शकलो नाही. त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर आपण हा उपक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातून शासन आपल्या घरी, म्हणजे लोकांनी सरकारी कार्यालयाचे हेलपाटे घालण्यापेक्षा शासनानेच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीनं शासनाचे विविध विभाग एक लोकांपर्यंत योजना घेऊन जाऊ लागले. आपण पहिल्यांदा ठरवलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75,000 लोकांपर्यंत आपण पोहोचू, पण आज जसं लक्षात येत आहे की एकेका जिल्ह्यामध्ये 4 लाख 5 लाख लोकांपर्यंत विविध योजना घेऊन आपण पोहोचू शकलो आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 1,10,000,000 लोकांपेक्षा जास्त लोकांना शासनाच्या योजनेचा फायदा आपण या ठिकाणी दिलेला आहे. आणि विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेतल्यामुळे ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे लागू होते. आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आज विविध उपक्रम आपण याच्या अंतर्गत घेतो. एकीकडे आपण या ठिकाणी हॉस्टेलचं उद्घाटन तर करतोच आहोत, पण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध योजना किंवा विविध प्रकारचे लाभ आपण या ठिकाणी देतो. यामध्ये विशेषतः अत्यंत दुर्दैवाची स्थिती आहे की अजूनही अनेक वेळा आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सीमेजमध्ये उतरावं लागतं आणि त्याची सफाई करावी लागते. हळूहळू हे पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न आपला चाललाय, तरी देखील अनेक वेळा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. आणि मग असेच नागपूरमध्ये एका खासगी सोसायटीतील सेप्टिक टँक ही त्या ठिकाणी साफ करत असताना आमचे 4 सफाई कर्मचारी दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून त्यांच्या वारसदारांना आज 10 लाख रुपये प्रत्येकी म्हणजे 40 लाख रुपये हे आपण या ठिकाणी देतो. त्यांच्या कुटुंबाप्रती आपलं जे उत्तरदायित्व आहे ते उत्तरदायित्व या ठिकाणी आपण निश्चितपणे पार पाडतो. याही गोष्टीचं मला समाधान आहे की रमाई आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत नागपूर शहरातील विविध समाजातील मांग मांग अरुणी असे 146 लाभार्थ्यांना
आपण आज त्या ठिकाणी निधीपूर्वक करून देतोय या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे. पण यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्याचप्रमाणे रवाई आणि शबरी या योजनांच्या अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती करता एकूण 5 लाख घरांचं नियोजन केलं आहे. आणि त्याचसोबत आपण नव्याने मोदी आवास योजना सुरू केली आहे. या मोदी आवास योजनेच्या अंतर्गत आपण ओबीसी समाजाकरता 3 लाख घर त्या ठिकाणी बांधतो. आणि यासोबत भटके विमुक्त असे जे आपली एक कॅटेगरी आहे जवळपास 2 लाख घरासाठी